आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या गोलमत परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रवीण दरेकरजी, सन्माननीय रामदास आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, राज्यमंत्री आहे, भविष्यात कॅबिनेट हो अशा शुभेच्छा देतो. सन्माननीय नरेंद्र पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेश पाटील, संयोजक सुरेश पाटील, संयोजक विजयसिंह माळी, प्राध्यापक चंद्रकांत भरड, शशिकांत पवार साहेब, उपस्थित विविध संघटनेचे सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी, अन्य खातेकर्ते, बंधू भगिनी आणि मित्र. सुरेश पाटील साहेब, नरेंद्र पाटील यांनी ही गोलमेज परिषद मुख्यतः मराठा आरक्षण चा प्रश्न जो प्रलंबित आहे तो मार्गी लागावा या स्तुत्य हेतून घेतलेला. मी बहुतेक सगळ्याच वक्त्यांची भाषण मी ऐकले, याच्यापूर्वी वृत्तपत्र चॅनेलही ऐकतो आणि सगळेच नेते जे भाषण करतात त्यामध्ये एक मात्र गोष्ट आहे, आरक्षण दिलं नाही तर आम्ही पेटवून लावू, आरक्षण दिले नाही आम्ही पेटवणार, रस्त्यावर उतरू, आक्रमक होऊ. आम्ही मराठी भाषेतली सगळी आक्रमक क्रियापद आपण वापरतो. कृती कधी? माझा प्रश्न कृती कधी? आज आपण किती आहोत? महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 13.5 कोटी आहे, त्यात फक्त मराठा 5 कोटी आहे, 5 कोटी. 50 लाख एकत्र जरी आले, 1 कोटी एकत्र आले, 2 कोटी एकत्र आले आणि सरकारच्या बोकाडी बसले, न्याय द्या तेव्हा झटवणार, नाहीतर आम्ही हटणार नाही. टाळ्या 50 पडत नाही, ते एकजूट कसली म्हणता तुम्ही? भावानी शेवटी एक मुद्दा आहे, आपण 42 जण संस्था घटना एकत्र आलात, अनेक नेते माझ्याकडे येतात, राजे येतात, सगळे त्यांचं म्हणणं आहे साहेब तुम्ही नेतृत्व करा. परवा शशिकांत पवार साहेब आले, नेमकं सगळ्या संघटना एकत्र येतील आणि एक जीव म्हणून लढायचं ठरवतील तेव्हा माझी तयारी. काही कोणतंही आंदोलन, ते रेल्वेचं असो, रस्त्यावरचं असो, मूकबिंग मोर्चा आपल्या बसत नाही. एक सांगतो मी तुम्हाला, मी चॅनल पाहत नाही, चित्रपट पाहत नाही टीव्हीवरचे, पण वेळ मिळाल तर शिवाजी महाराजांचा इतिहासची कॅसेट लावू. एक असा विचारधारा आपण सर्व मराठीने विचार करूया, आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय निर्णय घेतला असता, तेव्हाचे मावळे आता असते तर, किंवा आताचे मावळे तेव्हा असते तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं असतं काय? सांगा आताचे मावळे. आता इथून येतो, तिकडे जातो, हा झुंज देतो, उद्या पेटवणार, हे आता येत. तेव्हा मावळे काय बोलायचे? नाही महाराज आदेश, महाराजांचा आदेश व्हायचा काय? आता मराठेच मराठे म्हणजे त्याच मराठीचं वंश असं काय झालं की त्यांच्या अंगाचा रग नाहीसा झाला, आक्रमकता येत नाही, अन्याय झालं तर पेटून उठत नाही. आपली एकजूट जर असती 34% आपण आहोत,
तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बसला नसता, मराठा मुख्यमंत्री असता हो, असता की नाही, टाळ्या मारा ना जरा. तो मी सांगत, मी म्हणत नाही, मी असतो कोणतरी असता. आता मग आपण आता ठरवणं आवश्यक आहे. एक 19 ठराव पास झाले, 19 ठराव. ते 19 ठराव जे आहे ना साहेब, एक ते एक विषय मराठा आरक्षण, ही सवलत, ती सवलत, ती सवलत, कशाला सवलती केव्हाही मागू शकतो. अहो आमदार आहे, विरोधी पक्ष नेता आहे, हाऊस मध्ये हे करू शकता, जाणू शकता सरकारला कधी देता बोला, सांगितलंय का देत नाही. आमदार आहेत आपले, देऊ शकता, हे करू शकता. आरक्षणाचा एकच विषय एका वेळेला, त्या विषयावर ठरवा काय करायचं तारीख आणि काय काय करायचं. मराठा आमदारांनी, आपल्या आमदारांनी भाजपच्या, अरे कष्ट दोन दिवसाचा हाऊस चालू देता नाही. हाऊस हाऊसच्या बाहेर जाऊया, मी येतो बाहेर. कसे मंत्री आत्मे जातात बघूया आपण. असं काहीतरी करावं ज्याची दखल समाज घेईल, समाजाला काहीतरी वाटेल की माझे नेते, आमचे नेते काहीतरी करताय. हे कोणासाठी करतोय आपण बांधवानो, कोणासाठी करतोय तुम्ही? आम्ही भांडतो आहो, जेवढा वेळ देतोय कोणासाठी? भावी पिढीसाठी. भावी ते आपल्या समाजातील मुलं मुली शिक्षणात सवलत मिळावं. मी यावर्षी पाहिलं मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू केलं मी सिंधुदुर्गात. आरक्षणाचा फायदा काय होतो मी तिथे पाहिला. अनेक गुण असूनही मराठा विद्यार्थी बाजूला जात होते. ते आरक्षण असतं, ते मेडिकलला आले असते, उद्या डॉक्टर झाले असते, डॉक्टरांची मरण्याची संख्या वाढली असती. हो याचा विचार केला का? तरुणांना सांगा, अरे तुमच्या भवितव्यासाठी आम्ही करतो आहोत. आता आम्हाला कुठे शैक्षणिक आपल्याला सवलत पाहिजे की आता कुठे आपण नोकऱ्या शोधणार आहोत? मग नोकऱ्या शैक्षणिक शिक्षणामध्ये सवलती भविष्यात मिळणार असेल तर उद्याला येणारा आपला तरुण वर्ग आहे हा आंदोलन दिसला पाहिजे, त्याच त्यासाठी प्रबोधन करायला पाहिजे. महाराजांनी 400 वर्ष 350 400 वर्ष वृत्त केलं तो इतिहास आपणच सांगतोय, आपणच फायदा उठवतोय. जागतिक कीर्तीचा राजा महाराष्ट्रात झाला, त्याची कीर्ती आपण व्याख्यानाने वेगवेगळ्याने बोलून दाखवतो. आत्मसात नाही, कृतीमध्ये नाही ना तो ढग, ती ताकद, ते आदेश. चुकल्यानंतर कडेरोट करण्याची भाषा काय होती त्यांची महाराज? तो आवेश कधी येणार? तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेब, कॅबिनेट मध्ये हा विषय आला, कॅबिनेट सहजासहजी पास झालं नाही. आदला दिवस होता उद्या कॅबिनेट, आणि आज मी सिंधुदुर्गात होतो. आदल्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांना फोन आला, राणे साहेब पुण्यात मी प्रॉपर्ट आहे, साहेब उद्या आपला मराठ्यांचा विषय येत नाही, भुजबळ विरोध करते. म्हणजे कोण भुजबळ? एक मंत्री ना, तुम्ही प्रस्ताव आणा ना. पण साहेब ते म्हणतात त्याच्यावर ओबीसी असं करेल तसं करेल. मी उद्या कॅबिनेट किती 11 वाजता आहे ना, तुम्ही त्यांना सांगा 9 वाजता सकाळी मी आणि भुजबळ भेटतो, त्यांना कोण वकील घ्यायचे ते घेऊन येऊ द्या, आणि मी येतो माझ्या अधिकारा घेऊन, आणि काय ओबीसीचा आम्ही घेतोय ते दाखवू द्या. आरक्षणामध्ये त्यांना चांगला अभ्यास आहे, खरंच अभ्यास. आले सकाळी 9 वाजता ते गेलो, अगदी कर्नाटक गिर्नाटकडून 4-5 वकील आले होते. मी बोललो बोला भुजबळजी, नाही तुम्ही ओबीसीच्या 18% आरक्षण जे आहे त्यातलं आरक्षण मागता. कोणी सांगितलं? माझा राणे समितीचा रिपोर्ट वाचा. रिपोर्ट मध्ये शेवटच्या 4 ओळी स्पष्ट आहेत. भारतामध्ये 52% आरक्षण मिळत एकूण. या 52% आरक्षणापैकी कोणत्याही जाती धर्माला दिलेलं आरक्षण मराठ्यांना नको. मराठ्यांना 52% आरक्षण मिळण्यासाठी घटनेची तरतुदीप्रमाणे 15(4) आणि 16(4) राज्य सरकारच्या अधिकारात आहे, ते आम्हाला 16% देण्यात यावे. उदाहरण म्हणून तामिळनाडूचं मी देतो,
तामिळनाडूला 69 आहे आज 69 आणि 52 मागतो आणि 34% महाराष्ट्रात आहो. आमच्यात गरीब नाही. मी अख्खा महाराष्ट्र फिरलो जेव्हा मला अध्यक्ष केलं. महाराष्ट्र जिल्ह्या जिल्ह्यात गेलो. काय दारिद्र्य आहो मराठ्यांमध्ये? म्हणतात हो आम्ही 96 शहाण्णव पण खायला अन्न कुठे आहे? मुलांना शाळेत जाऊन अंगावर कपडे कुठे आहे? फी भरायला आहे कुठे? असे किती मराठे आहेत. आम्ही सर्वे केला कलेक्टर तर्फे. किती केला? 18 लाख लोकांचा केला. 18 लाख 4.5 लाख कुटुंबाचा केला. काही लोकांना जमिनी नाही, भूमी नाही, नोकऱ्या नाही, मुलांना पोसायचं कसं, शिकवायचं कसं, हा मराठ्यांचा प्रश्न आहे. नाही मराठा श्रीमंताचे पर्सेंटेज किती आहे? आम्ही 34% म्हणतोय की 16% अतिगरीब आहे, त्यांना द्या. सगळ्यांना मागत नाही मराठा समाजाला आरक्षण. आम्ही सगळ्यांना नाही मागत. 16% जे खरंच गरीब आहे, ज्याचा सर्वे झाला आहे, मागासलेल्या आयोगाने त्याला मान्यता दिलेली आहे. साहेब याच्यात चुकीचा तुम्ही ठराव घेतला. केंद्र सरकारचा काही प्रश्न नाही. केंद्र सरकारचा प्रश्न येत नाही. 102 घटना दुरुस्तीने राज्य सरकारचा अधिकार काढलेला नाहीये. 52% आरक्षणात असताना आम्ही अनेक राज्यामध्ये 10-12-15 राज्यामध्ये अबाव 52% आरक्षण दिलं गेलं आहे. त्यांच्या धर्तीवर आम्ही सर्व तयार केलं आणि आरक्षण मागितलं. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने संविधानाच्या 15(4) आणि 16(4) मध्ये मागासलेला वर्ग, शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला वर्ग यांचा सर्वे करून, शास्त्र शुद्ध सर्वे करून मागासलेपणा सिद्ध झाल्यास राज्य सरकार यांना आरक्षण देऊ शकतो. हे घटनेची तरतूद आहे. आणि हा अधिकार कोणी काढला नाही. आजही शाबूत आहे. त्यामुळे पंतप्रधानांकडे जा. राष्ट्र हे सगळं चुकीचा ठराव आहे. दुरुस्त कर. दुरुस्त नाही नाही दुरुस्त करतो. आधी आपल्या या 42 संघटनेने अभ्यास करावा. पाहिजे 4-5 वकील ठेवा. काय याच्यामध्ये मागणी करतोय? आरक्षण मराठ्यांना कसं मिळेल? नियम काहीतरी थोडा अभ्यास करावं. ते चुकीचे ठरवणार नाही. त्यामुळे राज्य सरकारच्याच अत्याधीन मराठा आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाने 3 विषयावर आरक्षण त्याच्यावर मी कधी कुठल्या निर्णयावर मी बोलत. त्या तिन्ही विषय या राज्य सरकारने वकिलांचे तज्ञ नेमून त्याला उत्तर तयार करावे, मागासलेल्या आयोगाकडे पाठवावं आणि मागासलेला आयोग पण त्या प्रस्ताव सुप्रीम कोर्टात पाठवावा. पण पुनर्विचार याचिका अजून राज्य सरकार दाखल करत नाही. त्याची मागणी योग्य आहे तुमची. पुनर्विचार याचिका जायला पाहिजे जी केंद्र सरकारने दाखल केले, राज्य सरकारची यायला पाहिजे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे तिन्ही विषय त्यांच्या आपली भूमिका कसे, आमची भूमिका योग्य आहे मराठा आरक्षण देणं, सर्वेचा नीट रिपोर्ट नाही तर परत सर्वे करा आणि द्या, त्यांचं समाधान होईल असा रिपोर्ट सुप्रीमला दिल्यास आरक्षण काढू शकत. पण एक सांगतो तुम्हाला, हे सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. बोलतात आंदोलन मोर्चा गेला, अमुक गेला, नाही नाही आम्ही आरक्षण देतो. काय कायद्याची तज्ञ नेवा, कायद्याला उत्तर देऊ शकतो ना? का नाही देत? यांना द्यायचं नाहीये. मी 39 वर्ष शिवसेनेत होतो. 39 वयाच्या 16 वर्षापासून जे प्रमुख होते कधीच मराठ्यांच्या बाजूला नव्हते. नाही तर दत्ताजी साळवे कधीच मुख्यमंत्री झाले असते मनोहर जोशींच्या अगोदर, तेव्हा झाले असते. मी बोलत नाही त्या विषयावर, साहेबांच्या त्यावेळच्या मतावर. आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि काही लोकांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. जेवढं डावलता येईल, अपमान करता येईल, झुंजवता येईल तेवढं झुंजवायचं चाललंय. याला आपण बळी जाणार आहोत का? आपले का होत नाहीये? त्यामुळे बाळण आपल्या कोणाही नेता करा आणि एक कलमी कार्यक्रम ठरवा.
नारायण राणे जिथे असेल तिथे मला प्रमुख करा अंतरंगात एक मराठा म्हणून असणार आणि येणार मी कुठलंही पद असू द्या माझ्याकडे माझ्याजवळ मी कॅबिनेटचं सांगत होतो मगाशी आदल्याशी भुजबळचं झालं आणि तो प्रस्ताव येणार होता आदल्याशी सगळ्या मराठा 96 कोळी मंत्र्यांना मी फोन केला अजित पवार अजित उद्या असं असं येतोय तू पाठिंबा दे आर आर पाटील असं सगळे जयंत पाटील जर आपली काय सगळ्या मंत्र्या अजित जयंत पाटील सगळ्यांना सांगितलं बोलतो हो पाटील आणि विषय सुरू झाला विषय सुरू झाल्यानंतर कोणाला लागले की भुजबळ बोलले भुजबळ खडबड विरोध केला सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मला बोलायचं मी आता महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जेवढ्या लोकांना आरक्षण मिळालं आठवले साहेब वेगवेगळ्या हातण्याला वेगवेगळ्या जातींना धर्मांना मिळालं त्या मुख्यमंत्री मरणार होते आरक्षणाला विरोध महाराष्ट्रात कोणी केला नाही आम्ही केला नाही कोणी केला नाही आता मराठे मागतात ते विरोध करायचं का मला विरोध होता का म्हणे तुम्ही भाषण अगदी 10-12 मिनिटं केलं मागे मुख्य सचिव बसतात मागे मुख्यमंत्र्यांच्या मागे आणि मुख्यमंत्र्यांना बाजूला सिनियरिटी प्रमाणे मी होतो मी माझं मी बोललो मराठ्यांना आरक्षण मिळावं हा प्रस्ताव योग्य आहे पुढचा प्रस्ताव आपण पुकारा हा मान्य मुख्यमंत्र्यांनी मीच बोललो मान्य चला असा पास केला कोणी मेरवण नाही केली कोणी मराठ्याने हात वर नाही केलं तेव्हा दुसरा विषय पुकारा हा विषय मंजूर असा मंजूर झाला आपण एवढे आहोत तेवढे आहोत केवढ्या हुशारक्या मराठी माणसं मराठा समाज मानतो हुशारक्यासारखे का बघत नाही चला सगळे विषय मान सन्मान सगळं राजे पाजे प्रजा सगळे एकत्र होऊया एक आहोत पण समाजाला आरक्षण मिळो भविष्यातील पिढीसाठी भविष्याच्या पिढीसाठी यासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाले आता तुम्ही ठराव दिले ठरावचं पुन्हा बसा तुम्ही आणि त्याच्या चुकीचे आहे ते तुम्ही वकिलाला घ्या आणि बसा पण बोलवे 3 झाली 4 झाली 5 झाले कशाला मोजतात आज जाहीर करा ही अंतिम आता लढाई मैदानात आणि उद्धवच्या दालनात असं म्हणा उद्धवच्या दाल बघूया तरी काय उत्तर देतो तो पिंजऱ्यातल्या मी जर म्हणतो पिंजरा बाहेर येतच नाही एकाही कॅबिनेटला उपस्थित राहिला नाही वर्षावर असतो मंत्रालयात कॅबिनेट असते जात नाही हा कसला मुख्यमंत्री हो आठवले मीटिंगला जात नाही काय नाही विषय विचारला विषय विचारला कोणत्याही अधिक अधिकाऱ्याशी बोलतो माझ्या ओळखीच्या मुख्यमंत्री असल्यामुळे विचारतो तो काय हुआ मीटिंग नाही म्हणे पहिलंच वाक्य असत या विषयाच मला काही ज्ञान नाही मला माहित नाही मुख्यमंत्री आहे सेक्रेटरी आहे तुला विचारून घे ब्रिफिंग घे आणि मग नाही बोलतो काय काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे राज्य 10 वर्ष मागे गेलं असा मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री आणि मग अशा मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला न्याय मागायचा असेल ते एकच याचं दाग दाबलं पाहिजे असह्य करावे सगळे मराठ बेमुदत महाराष्ट्र बनलं और लातूर कशाला मुंबईत सुरू करा 5 तारीख येते पुढे गेलात लातूरला एकदम मराठवाड्यात कोण पोलीस येणार नाही कोण नाही 4 माणसं रेल्वे ट्रॅकवर बसली पोलीस गाडी टक्कर घेऊन झाला आंदोलन 4 जणांचे बोटं येतात गाडीतून बाहेर वारलेस म्हणून त्याच्यामध्ये कसले मी पाहतोय अगोदर सांगून ठेवतो माझा एवढ्या फोटो बरोबर राहिला जाऊ कसले आंदोलन हे दाखवायसाठी काय तरी करून दाखवा करा मुंबईमध्ये सगळे मराठे एकत्र बसा 2 दिवस चला 5 तारीखला मंत्रालयाला विधिमंडळाला घेराव घेराव सगळ्यात पहिलं मी पोचेल मी वाट बघणार नाही पाटील येत आहेत का अमुक येत आहेत का दरेकर मी येऊन बरोबर आहे काय करू दे पोलीस आले का
आंदोलन धाडसाशिवाय इंद्रवी स्वराज्य स्थापन झालं पराक्रमाने धाडसाने मुसद्दी पडला एक तार इतिहासातला दाखला देतो महाराज 16 वर्षाचे फक्त 16 माझ्या पुढच्या दारी बसल्या होत्या जिजाऊ तेवढ्यात त्यांचे 4 सवंगडे आले महाराजांचे आणि म्हणाले शिवाय चला आपण खेळायला जाऊ महाराज हाक मारली महासाहेबांनी आणि बाहेर आले म्हणजे सवंगडे आले खेळायला बोलवायला म्हणाला हो महासाहेब महासाहेब म्हणाले शिवा या महाराष्ट्रात आई भगिनीची लज्जा बेअब्रू होते त्यांच्यावर अत्याचार होत आहे शिवा वय खेळायचं मला माहिती आहे पण शिवाय थांबलं पाहिजे एवढं बोलले थांबलं पाहिजे परत मुजरा केला महाराजांनी माँसाहेब हे थांबे माँसाहेब आपले शिवाजी महाराज खेळायला गेले ना त्यानंतरचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास तुम्ही ऐकला वय वर्ष 16 वर्षात पण केलं मी हिंदवी स्वराज्य मिळवणार किती वर्ष आपण भांडतोय मराठा आरक्षणासाठी नाकात बोलू किती वर्ष नाही आपल्या ताकद काय जिंक महाराज एकटे तेव्हा करू शकत होते आपण 5 कोटी महाराष्ट्रात कमीत कमी आहोत कशाला कुठल्या महाराजांची वाट पाहता महाराजांची वाट पाहता किंवा अजून कोण जे काय विशेषण तुम्ही देता मी देत नाही कोणाला मी मराठी भाषेतले कोणाला विशेषण देत महाराज महाराज होते विशेषणाला पात्र आहे गुणवत्ता आमच्या राजा जागतिक होते व्यथा परत तुझ्या बाबासाहेब आंबेडकर आहे कुठली घटना लिहिली आणि हे आता अवडी मराठा आहे आरक्षण मिळा पाहिजे एवढे बोलत नाही आर्थिक बाबतीमुळे आरक्षण मिळावं तुम्ही कसं सांगाल कोणी सांगाल म्हणजे आर्थिक स्थिती सामाजिक शैक्षणिक आर्थिक लेपणावर याचा सर्वे होऊन आरक्षण देणं आणि ते दिल्यास मराठा आरक्षण मराठा समाजातील 16% आरक्षण देणं क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे पाटील माडे तुम्ही सर्वांनी सर्वांकडे जा बाकीचे आज आलेले नसतील त्यांना विनंती करावं चला आपण एकत्र होऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला सगळ्या नेत्यांना जेव्हा मराठा आरक्षण मिळेल तेव्हा आपण शिवाजी पार्कच्या मैदानात तुम्हाला स्टेजवर सगळ्यांचा सत्कार करू सगळ्यांचा आनंद वाटेल तुमच्याकडे पाहिल्यानंतर की तुमच्यामुळे माझ्या समाजाला माझ्या भविष्यातील या तरुणांना तरुण आरक्षण मिळालं तुमच्यामुळे अभिमानाने आम्हाला सांगता यावं अशा चोग काम कार्य तुमच्याकडून व्हावं असं मला प्रामाणिकपणे या आयुष्यात भीती हा शब्द माझ्या राशीत नाही काय व्हायचं ते होतो माणूस दोनदा मरत नाही एकदाच मरत अनेक वर्ष मला अनेक जण मागे प्रयत्न करायला काय होत नाही आयुष्य जगायचं आता असं ठरव समाजासाठी का नको ज्या समाजात माझा जन्म झाला त्यांच्यासाठी लढायला त्यात राजकारणाचं मला जराही नाही मी 100% एका पक्षात सभासद 100% निष्ठा त्या पक्षाशी 99% नाही पण समाजाचा प्रश्न आला माझा जन्म झालाय त्या समाजाचा कृतज्ञतेच्या भावने कोण न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य हे माझं कर्तव्य त्यासाठी मी प्रयत्नशील राहील तुम्ही या सगळी गुणवत्ता परिषद अतिशय चांगल्या हेतूने घेतली चांगली लोक उपस्थित राहिली भगिनी आहेत सगळे स्नेह आहेत त्याला सांगतो आज जे मी बोललो थोडा विचार कर वर्षानुवर्ष आरक्षणासाठी भांडत राहणं चांगलं आहे का कोण दखल घेत नाही मराठा चालू आहे तांदूळ असं कुठलं सत्यने म्हणता किंमत करता का म्हणे आपण किंमत मराठा झाला या बसा काय हो हा सन्मान व्हावा मराठ्याचा याच्यासाठी काहीतरी तुम्ही आम्ही करावं या स्तुत्य हेतूने आज तुमची ही परिषद झाली असं मला वाटतं आणि म्हणून तुम्हा सर्वांना
मी शुभेच्छा देईन आणि असंच एकजूट सगळ्यांनी एकजूट द्या. आज तुम्हाला सर्व आपल्याला आरक्षण मिळावं. आज आठवले साहेब आले, आठवले त्यांना वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळावं. त्याला माहितीये मराठा समाजात मागासलेल्या समाजाप्रमाणे गरिबी आहे, दारिद्र्य आहे. दोन टाइम जेवणाला त्रस्त आहेत लोक, त्यांना न्याय देऊया ग्रामीण भागातल्या. आणि म्हणून त्यागाची भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वीकारून मैदानात येऊ. न्याय मिळेपर्यंत, आरक्षण मिळेपर्यंत सरकार कोणाचं असू नये. एक आहे पावसाळी अधिवेशन सरकार, आज आहे उद्या आहे, सरकार किती दिवस आहे कोण सांगू शकत नाही. रात्री उद्या झोपला असेल मुख्यमंत्री येऊन सकाळी कधी गेलं कळणार नाही. कारण तो पण पवार साहेब भवनावर जाऊन विड्रॉ पण केलेलं असत, त्यामुळे त्याला कळणार नाही याच्यासह. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगतो की चला आपण विचार करा. इथून जाताना या हॉल भरून आहेत सगळे, प्रत्येकाने एका दरवाज्याने बाहेर पडा. दुरून दोन असेल ते बंद करा. एकच निर्धार, मराठा आरक्षण मिळवणारच. स्वस्त बसणार नाही. चला आपण तुम्ही आम्ही सगळं समाजाने मिळून येणाऱ्या भावी पिढीला एक न्याय देण्यासाठी, प्रगतीचं दालन निर्माण करण्यासाठी, एक दिशा देण्यासाठी आपण आरक्षण मिळवून देऊया. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपण सहकार्य करावं, मदत करावं, पण करावा, निर्धार करावा आणि मैदानात यावं. एवढीच विनंती मी करतो. तुम्ही जिथे आहात तिथे मी आहे. माझ्याबद्दल गैरसमज कधी करू नका. मी सोबतच आहे. पवार साहेब तुम्ही बोललात, मी आलो आणि मी बोललो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे